आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो स्टुडंट्स, आपला क्वेश्चन आहे, अ सेलिंग फॅन हॅविंग द मोमेंट ऑफ इनर्शिया 2 kg/m² अटेन्स अ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 60 RPM इन 2π सेकंड्स। ओके, कॅल्क्युलेट अ पॉवर रेटिंग। चलो मग आता आपण बघूयात, आपल्याला काय दिलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 2 kg/m², त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे आपल्याला 60 RPM, म्हणजेच आपण काय करणार 60/60 Hz, म्हणजेच किती असणार आहे 1 Hz। टाइम किती दिलेला आपल्याला 2π। ओके, मग आता आपण काय करू शकतो, इथे अँग्युलर ॲसलरेशन काढू शकतो। अँग्युलर ॲसलरेशन काय येणार, ω2 - ω1/T। ω2 हा किती आहे 2π f असेल आणि हा 0 असेल, कारण की स्टार्ट होतोय फॅन, बरोबर आहे। आणि टाइम किती दिलेला आहे 2π। आता f किती आहे 2π × 1/2π, म्हणजे आन्सर येणार 1 rad/s². ओके, आता आपल्याला काय विचारलेलं आहे, पॉवर विचारलेली आहे, बरोबर। पॉवर, सो पॉवर इज इक्वल टू काय असतो, वर्क अपॉन टाइम। वर्क काय असतो, वर्क इथे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही घेता येणार, आपल्याला काय करावं लागेल, टॉर्क इंटू थिटा घ्यावं लागेल, डिवायडेड बाय टी। आता टॉर्क म्हणजेच काय, आय अल्फा थिटा डिवायडेड बाय टी। आता आय आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं किती दिला आहे 2, अल्फा किती आला 1, थीटा म्हणजे किती अँगल कव्हर करणार 2π, आणि टाइम किती लागणार त्याला 1 सेकंड, बरोबर आहे, एका रोटेशनसाठी ना। टाइम किती लागणार आहे 1 सेकंड, का बरं, कारण की 1 Hz इथे फ्रिक्वेन्सी आहे। मग 1 Hz म्हणजे काय, एका रोटेशनसाठी 1 सेकंड, बरोबर आहे, एक रोटेशन म्हणजे 2π। आता 2π × 2 म्हणजेच किती आला 4π, म्हणजे पॉवर किती येणार, पॉवर येणार 12.56 वॅट। ओके, म्हणजे पॉवर रेटिंग मग बल्बवरती किती असणार, 13 वॅट अशी असणार आहे। ओके, कारण की राऊंड फिगर तिथे दिलेली असते। ओके, चलो, थँक्यू।